बागेश्वर पुलिस स्टेशन अंतर्गत आने वाले राजापेट बस स्टॉप के पास स्थित इंडियन ऑयल के पेट्रोल पंप पर एक व्यक्ति के हाथ से कैश लेकर फरार होने की घटना सामने आई है। करीब 21,900 रुपए लेकर फरार हुए इस युवक की जांच की जा रही है। मिली जानकारी के अनुसार बुधवार रात करीब 9:40 के दरमियान राजापेट बस स्टॉप के करीब इंडियन पेट्रोल पंप पर पेट्रोल भरने वाले एक व्यक्ति के हाथों से एक 17 वर्षीय नाबालिग युवक 21,000 रुपए छीन कर ऑटो रिक्शा में बैठकर फरार हो गया, जिसके बाद पीड़ित ने घटना की जानकारी हुड़केश्वर पुलिस को दी। मामले की अधिक जानकारी दी है हुड़केश्वर वरिष्ठ पुलिस निरीक्षक ललित वर्टिकर ने। कल चीज घटना है 9:40 दरमियान राजापेट बस स्टॉपच्या जवळ इंडियन पेट्रोल पंप म्हणून आहे त्या ठिकाणी पेट्रोल भरणाऱ्या व्यक्ती जो आहे त्याच्या हातात एका हातात सपोज कॅश होती, त्यांनी जे लोकांशी व्यवहार केलेले आहेत तो पेट्रोल भरत होता। त्या दरम्यान 9:40 दरम्यान रात्री एका मुलाने म्हणजे 17-18 वर्षाच्या एका मुलाने अंदाजे मागून येऊन त्याच्या हातातले कॅश हिसकावून तो पलीकडच्या साईडला पार्क असलेल्या ऑटो रिक्षामध्ये बसून पळून गेलेला आहे। रात्री 9:40 घटना आहे, त्या संदर्भातसुद्धा आम्ही तपास चालू आहे आपल्याकडे। त्याचेसुद्धा आरोपी टप्प्यात म्हणजे नजरेत आहेत, त्यांचे डिटेक्ट होईल असं लवकरात लवकर तो गुन्हा होईल। त्यामध्ये जवळजवळ 21,190 रुपये कॅश गेल्याची त्यांनी त्याची तक्रार दिलेली। दोन्ही घटना जवळजवळ एकाच परिसरातल्या आहेत, थोड्याशा जवळपासच्या परिसरातल्या आहेत। त्यांचा टायमिंग वेगळा आहे कारण 7:30 ही दुसरी घटना झालेली, 9:40 दरम्यान झालेली आहे। तर ते आत्ताच नक्की सांगता येणार नाही, त्या अनुषंगाने काही इसमांनाचा आम्ही शोध घेत होतो, तर काही इसमांना ताब्यात घेतलेलं आहे, काही इसमांना मुलांना ताब्यात घेतलेलं आहे डिटेक्शनच्या पथकाने। तर ते अधिक चौकशी करून त्यात काही एकच आहेत किंवा वेगळे आहेत हे आम्ही शोध घेत आहोत। NBCN न्यूज के लिए व्हिडिओ जर्नलिस्ट अखिलेश भारद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।